आपण चर्चा करणार आहोत गाडा कधी रुळावर येणार, कारण रेल्वे सारख्या अत्यावश्यक सेवेला अजून परवानगी देण्यात आलेली नाहीये. लाखो सर्वसामान्य यामुळे अक्षरशः कात्रीत सापडलेले आहे. अनेक जण आपल्या गावी गेले त्यांना परत नोकरीच्या ठिकाणी येता येत नाहीयेत. मजूर जे त्यांच्या गावी गेले त्यांना परत येता येत नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे हा गाडा अडकलेला आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण. तुमच्या दोघांचंही खूप 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 स्वागत आहे. आपण सुरुवातीला जाणार आहोत विद्याताईंकडे. विद्याताई, हाच प्रश्न विचारला जातोय, खरं तर एसटी सुरू झालेल्या आहेत पण एसटी सेवा आजपासून सुरू आहेत, पण रेल्वे कधी रुळावर येणार, लोकल सेवा कधी सुरू करणार आणि रेल्वे कधीपासून सुरू करणार, असाच प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. विद्याताई आवाज पोहोचतोय? विद्यार्थ्यांशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आपण बघतोय की आत्ता सध्याच्या घडीला आजपासून एसटीची सेवा सुरू झालेली आहे, जिल्हांतर्गत ही सेवा सुरू झाली आहे, पण दिलासा तर नक्की त्यामुळे मिळालेला आहे. दुसरीकडे कोकण रेल्वेची सेवा काहीशी उशिरा सुरू झाली आणि त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे जाताना कोकण रेल्वेला फारशी गर्दी नव्हती, ती येताना नक्कीच भरून येतील, पण त्या ऐनवेळेला सुरू झालेल्या रेल्वे सेवेचा काही उपयोग झाला नाही असा देखील एक दावा केला जातोय. 22 मार्चपासून देशभरातली रेल्वे सेवा बंद करण्यात आली, त्यानंतर मग परप्रांतीय जे मजूर आहेत ते त्या मजुरांसाठी काही राज्यांनी या सेवा सुरू केल्या केंद्र सरकारनं सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे या परप्रांतीय मजुरांना आपल्या गावी जाण्याची त्यामुळे सोय झाली. पण आता जे मजूर गावी गेलेले आहेत आता हळूहळू अनलॉकमध्ये एक एक गोष्टी शिथिल होत आहेत, निर्बंध शिथिल होत आहेत, अशा वेळेला या मजुरांना परत येण्यासाठी कधी संधी मिळणार, कारण की सर्वसामान्यांसाठी आता ही रेल्वे सेवा अजूनही सुरू नाही आहे. 22 मार्चपासून ही रेल्वे सेवा बंद झालेली आहे आणि रेल्वे सेवा सुरू करायलाच उशीर का लागतोय, कारण सर्वसामान्यांसाठी रेल्वेचा खूप मोठा आधार आहे, स्वस्त सेवा आहे, परवडण्यासारखी सेवा आहे आणि त्यामुळेच रेल्वे सेवा उशीर सुरू करण्यासाठी उशीर का केला जातोय असा एक सवाल विचारला जातोय. लॉकडाऊनच्या काळात जे गावी गेले आहे, ज्यांना परत आपल्या नोकरीच्या ठिकाणी यायचं आहे, त्या अनेकांना अडचणी येत आहेत, कारण एका राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये गेलेले आहेत, आपल्या एक आपल्याच राज्यामध्ये आपल्या गावी गेलेले आहे, ज्यांना परत नोकरीच्या ठिकाणी यायचं आहे, या सगळ्यांनाच यामुळे अडचणी येत आहेत. गावी गेलेल्या मजुरांमुळे शहरांमधली अनेक कामं ठप्प झालेली आहेत, अगदी मेट्रोचे असतील किंवा अन्य असतील, ही कामं ठप्प झालेली आहेत. आपल्या सोबत आता भाजपचे नेते आहेत किरीट सोमय्या. किरीटजी, तुमचा रेल्वेचा गाढा अभ्यास आहे, या विषयावर तुम्ही अनेकदा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. आता हाच प्रश्न विचारला जातोय की रेल्वे सेवा कधी सुरू होणार आणि काय नेमक्या अडचणी आहेत रेल्वे सेवा सुरू करण्यामध्ये? रेल्वे सेवा तर सुरू आहेतच, रेल्वे तर जसे चालवायची तसे चालवता येते चालतंय, परंतु तू कशी चालवायची, कुठून कुठपर्यंत किती गाड्या, कोण प्रवासी, त्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा असतो आणि इथे आपल्याकडे राज्य सरकारच मला एक गोष्ट अजूनपर्यंत कळली नाही की मुंबई म्युनिसिपल कमिशनरने त्याच्याद्वारा राज्य सरकारने फोर्जरी करायला लावून काय मिळवलं. आज ज्यावेळी मुंबई म्युनिसिपल कमिशनर आणि मुख्यमंत्री कार्यालय एवढ्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतात की मुंबईचा दुपटीचा दर 100 दिवसावर गेला, मुंबईत कोरोना संपला, त्याच वेळेला मुंबई पोलीस कमिशनर नोटीस काढते की एक पण वाहन ई पास शिवाय दिसलं की जप्त करणार. लोक कन्फ्यूज होतात की या दोघांपैकी खोटारड कोण, एक की दोन की तिघी. त्याच्यामुळे झालं असं की मुंबईकरांना त्यांचा स्वतःचा हवाले मुंबई महापालिका आयुक्तांनी सोडून दिलं, अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशावर 50%हून अधिक लोक स्वतः कोविड पीडित झाले, स्वतः सक्षम झाले आणि त्यामुळे आज मुंबई पोलीस कमिशनर असो, मुंबई म्युनिसिपल कमिशनर असो, मुख्यमंत्री असो, त्यांना भीती वाटते की मी ओपन केलं तर आग लागणार. तुम्ही विचार करा, गणराया, गणपती, गणेशोत्सव कोकणासाठी गेले 1.5 महिने सत्ताधारी ठाकरे परिवारान त्यांचे नेते रोज स्टेटमेंट करायचे, बरोबर, आणि शेवटी गणपती लोकल केव्हा सुरू केली,
की ज्यावेळी इथून माणूस गेला तर तो गणपती बागच घेऊ शकणार नाही, कारण की 10 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार. ते एवढा खोटारडेपणा सरकार करतोय, त्याच्यामुळे आज अडचण अशी झालेली आहे. म्हणजे मी माझं उदाहरण देतो, चांगलं उदाहरण नाही आहे. मला 10 दिवसापूर्वी कोविड झाला आणि विदिन 10 अवर्स माझ्या घरच्या 10 लोकांना पॉझिटिव्ह आला, 10 पैकी 6 लोक हॉस्पिटलमध्ये. आता माझ्यासारखा परिवारात ही अवस्था असेल तर तुम्ही विचार करा कॉमन मुंबईकरांच्या घरात काय अवस्था असेल. अगदी किरजी, किरजी मी परत तुमच्याकडे येणार आहे. मला याच मुद्द्यावर विद्या चव्हाण यांना विचारायचंय. विद्याताई, सोमय्या यांचं म्हणणं आहे की राज्यांतर्गत जर रेल्वे सेवा सुरू करायची असेल तर अर्थातच राज्य सरकारनं पुढाकार त्यासाठी घ्यायला पाहिजे आणि राज्य सरकार त्यामध्ये फारसा रस दाखवत नाहीये आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. नाही, मला एक ह्या ठिकाणी किरीट सोमय्यांच्या लक्षात आणून द्यायचंय की राज्य सरकारचं एम हे की कुठल्याही परिस्थिती म्हणजे आता 4 ते 5 महिने लॉकडाऊन आपण केलेलं आहे आणि करोनाचे पेशंट कमी कमी कसे होत जातील, करोना कसा कमी होत जाईल ह्याचा आपण पहिला प्रयत्न केलेला आहे. आणि तो जर उद्या एकदम तुम्ही सगळं एसटी सेवाही सुरू केली, प्रायव्हेट कार जे सुरू केल्या, टॅक्सीस रिक्षा सुरू केल्या आणि सगळं सुरू केलं तर पुन्हा करोना वाढण्याची शक्यता आहे. मला असं वाटतं किरीट सोमय्यांनी राजकारण बाजूला ठेवा, पक्षीय राजकारण दरवेळेस ठाकरे परिवार काय करते आणि ठाकरे काय हे जरा बाजूला ठेवा कृपा करून. आता फक्त लोकांसाठी बघा की लोकांना रिलीफ कसा मिळेल, लोकांना सोयी आपण देतोय, वाहतुकीच्या सोयी, ट्रान्सपोर्टेशन जर आपण चालू केलं तर लोकांना ती सोय मिळाली पाहिजे पूर्णपणे. लोकांना जर गणपतीला कोकणात जायचं असेल तर अनेक लोक, मला किरीटजींना सांगायचंय, 4 महिन्यापूर्वीच लोक मुंबई सोडून म्हणजे परप्रांतीय सुद्धा गेलेले आहेत, मुंबईतले कोकणातलेही लोक गेलेले आहेत, बाहेर महाराष्ट्र राज्यातनं जेवढे होते ते आपापल्या घरी सुखरूप पोहोचलेले आहेत. कशासाठी गेलेत लोक, संपूर्ण मुंबई खाली करण्यासाठी आपण का प्रयत्न केले, कारण मुंबईमध्ये जी घनदाट वस्ती आहे तिथे खास करून झोपडपट्ट्यांमध्ये जशा प्रकारे लोक राहत आहेत, कॉमन टॉयलेट मध्ये जात आहेत, त्यांना करोनाची जास्ती मोठ्या प्रमाणात लागण झाली आणि हे जर कमी करायचं आणि लोकांचा रोजगारच बंद झाल्यानंतर लोकांना गावी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण विद्यार्थी, आता आता बऱ्यापैकी शिथिल केलेले आहेत अनेक निर्बंध, अनेक व्यवसाय सुरू झालेत, अनेक उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. अशा वेळेला ज्यांना परत यायचंय राज्यांतर्गत त्यांना खूप अडचणी येत आहेत, कारण प्रत्येकाला खासगी वाहन परवडत नाहीये. निश्चितच रेल्वे सेवा, जशी एसटी सेवा आपण सुरू केलेली आहे ते आपण रेल्वे सेवा सुद्धा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पण आज तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आज लोकल ट्रेन जर पूर्ण याच्यामध्ये जर सुरू केली तर लोकांची गर्दी लोकल ट्रेनला जी असते ती आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे, त्यामुळे करोना पसरायला म्हणजे जी काळजी आपण गेले 4-5 महिने घेतोय त्याच्यावर सगळ्यावर पाणी फिरलं जाईल. नक्कीच एसटी व्यवस्था जशी सुरू झाली, बस व्यवस्था सुरू झाली, तशी रेल्वे व्यवस्था सुद्धा सुरू केली पाहिजे. आणि रेल्वेचा प्रश्न हा पुढे पूर्णपणे केंद्राच्या अखत्यारीत असत, त्यामुळे जसं रेल्वे सेवा त्यांनी पटकन बंद करून टाकली अशी पटकन बंद करून चाललं नाही, लोकांचे हाल झाले. लोक बिहार पर्यंत युपी पर्यंत चालत गेलेले आपण बघितलेले, तर लोकांना पूर्वकल्पना देऊन हे सगळं करणं आवश्यक होतं. पण आता जर करायचं असेल तर आता सुद्धा हळूहळू सगळं करायला लागेल. आता गणपतीमध्ये तुम्ही म्हणताय की लोक क्वारंटाईन होणार, असं नाहीये. गणपतीमध्ये लोकांना जरी क्वारंटाईन व्हायला लागलं तर कुठेकडे त्या कुठे शाळा असतील, कुठे आपल्याच घरामध्ये, अशा प्रकारे. अगदी अगदी विद्यार्थी, महत्वाचे मुद्दे तुम्ही म्हणता आणि याच्यावर मला किरीटजींकडनं सुद्धा त्यांना सुद्धा विचारायचंय. पण एका ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर परत भेटूयात. आपण बोलतोय गाडा कधी रुळावर येणार याविषयी, रेल्वे कधी सुरू होणार हाच मुद्दा आहे. आणि विद्यार्थ्यांनी जे मुद्दे मांडले होते त्यावर मला किरीटजींना विचारायचं आहे. किरीटजी, लोकलचा जो मुद्दा आहे, जर लोकल एकदा सुरू झाल्या तर गर्दी भरपूर होईल आणि मग सोशल डिस्टन्सिंग वगैरे हे काहीही पाळलं जाणार नाही, म्हणजे आटोक्यात आलेलं सगळं काही पुन्हा वाया जाईल असा एक दावा केला जातोय. आणि रेल्वेचा विषय तर केंद्राच्या अखत्यारीत आहे असं सांगितलं जात आहे. खरं म्हणजे ठाकरे सरकारने लोकांचा स्पष्टरित्या या, माझं असं म्हणणं आपली लोक आहेत त्यांना सांगावं ना, केंद्र सरकारचा यात काहीही संबंध नाही. पहिली गोष्ट. नंबर 2, त्या दिवशी जेवढ्या लोक ज्या ज्या वेळी राज्य सरकारने सांगितलं त्या त्या लोकांसाठी सुरू केल्या. निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे,
गणपतीत लोकर सुरू करायचं, केंद्राने गाड्या उपलब्ध करून द्यायला राज्य सरकारने लबाडी केली. म्हणून जर कोरोना कंट्रोलमध्ये आलेला आहे, मुंबईत संपलाय कोरोना, मुख्यमंत्री का सांगत नाही ट्रेन उद्यापासून चालू करा? मुख्य महापालिकेचे कमिशनर का खोटं बोलतात आणि चीटिंग करतात? पण उपनगरांमधून येणाऱ्या गर्दीमुळे उपनगरांमध्ये संख्या वाढते आणि उपनगरांमधून गर्दी येते म्हणून लोकल बंद आहेत असं सरकारनं सांगितलेलं आहे. नाही, माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव आणि महापालिकेचे महापालिका आयुक्तांनी सांगितलं मुंबईत कोरोना संपला आहे. मग हे जर संपला आहे, कामधंदा सुरू करायला हरकत काय? कारण की ते खोटं बोलताय. संपलेला नाहीये, प्रचंड प्रमाणात कोरोना फैलतोय. राज्य सरकार आणि महापालिका आकडे दाबतायत, लोकांना त्यांच्या नसीबावर तोडून दिलेलं आहे आणि त्यामुळे हिंमत नाहीये. माझं स्पष्ट म्हणणं आहे, राज्य सरकारला ट्रेन सुरू करायची तर उद्यापासून सुरू करावी, आणि करत नसेल तर एसटी कुठे चालू केल्यावं? फक्त रोज स्टेटमेंट करताय. कारण की राज्यात कोरोना प्रचंड प्रमाणात फैलावत आहेत, हे खोटे आकडे देत आहेत. विद्यार्थ्यांकडे याचे जे आरोप करतायत किरीट सोमय्या, त्याबद्दल काय म्हणायचं आहे? कारण जर कोरोना खरोखरच कमी झाला असेल मुंबईतला, तर मग रेल्वे सेवा लोकल सेवा सुरू करायला काय हरकत आहे? तसं स्पष्ट सांगत का नाही सरकार, असं त्यांचं म्हणणं आहे. काय झालं, किरीट सोमय्या असो किंवा भाजपचे लोक असो, सगळ्यांना फक्त म्हणजे अत्यंत हास्यास्पद असं बोलणं आहे त्यांचं. आता ते सांगतायत की सगळेजण खोटं बोलताय. अरे खोटं काय बोलतायत? मला एक सांगा की या ठिकाणी कोरोना कंट्रोलमध्ये आलेला आहे हे आकडेवारी सांगते आहे, आणि आम्ही करतोय प्रयत्न पूर्णपणे यशस्वीरित्या करतोय. आज तुम्ही केंद्र सरकारची तुलना केली तर मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, गुजरात असेल, आकडेवारी काय तिथं टेस्ट सुद्धा होत नाहीये. हायकोर्टाने फटकारलंय की तुम्ही माहिती सुद्धा देत नाहीये, आणि आमच्यावर खोटेपणाचे आरोप करताय. आम्हाला सगळा गाडा पूर्ववत आणायचा आहे, त्याच्यासाठी आम्हाला जे काही करायचे निर्णय घ्यायचे ते ठाकरे सरकार व्यवस्थित घेतो आहे. तुम्ही उगाच, आणि मला एक आठवण करून द्यायची किरीटजींना की 2014 जेव्हा तुमचं सरकार आलं तेव्हा अजितदादांपासून आम्ही सगळेजण हेच म्हणत होतो की पहिले 1-2 वर्ष त्यांना व्यवस्थित काम करू द्या, कारण लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, लोकशाही आहे, त्यांना संधी दिली पाहिजे, त्यांना काम करू दिलं पाहिजे. मग आता मला तीच आठवण करून द्यायची आहे तुम्हाला की आम्ही सत्तेवर बसल्यानंतर सारखं काही ना काही खोटारडेपणाचे आरोप करायचे आणि आमचं सरकार खाली कसं करायचं याचा प्रयत्न जे चालले ते पहिले बंद करा. आज लोकांना बेरोजगारी झाली, 50 लाख लोक बेरोजगार झालेले आहेत, त्याचा जबाब कोण देणार आहे? ते आरटीआयचे कार्यकर्ते आहेत ना किरीट सोमय्या, त्यांनी माहिती काढा की पीएम फंडामध्ये एवढा पैसा जमा झाला, महाराष्ट्राला किती व्हेंटिलेटर दिले तुम्ही, तुम्ही काय प्रयत्न केले की केंद्र म्हणजे विरोधी पक्षाने फक्त विरोध न करता सरकार खाली खेचायचे प्रयत्न न करता लोकांसाठी काय काम केलेलं आहे? अगदी खरं तर विद्यार्थी, खूप खूप महत्वाचे मुद्दे आणि ही चर्चा खरोखरच खूप महत्वाची, पण वेळेची मर्यादा आहे आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. पण या मुद्द्यावर किरणजी तुम्ही आणि विद्यार्थी तुम्ही दोघंही जण सहभागी झालात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतर या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.